तोंडाने बेलचा आवाज काढत धमाल विनोद करणारा किंवा कॉमेडीचं अचूक टायमिंग साधणं किंवा त्याची लेखणी असो, आपल्याला कायम प्रेमात पाडणारा अभिनेता समीर चौगुले सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय. नुकतीच ही संपूर्ण हास्य जत्रेची टीम महानायक अमिताभ बच्चन यांची भेट घेताना दिसली. या अविस्मरणीय भेटीचे फोटो व्हायरल सुद्धा झालेले दिसले, पण या भेटीतील एका फोटोवर सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगलेली दिसते. हा मोमेंट अगदी खास आहे हे नक्की, पण त्यामागे एक गोष्ट आहे. तर हा फोटो, ती मोमेंट म्हणजे बिग बी साक्षात समीरचे पाया पडताना जाताना टिपला गेलेला क्षण. याबद्दल आम्हाला सुद्धा बरंच कुतूहल होतं आणि म्हणूनच आम्ही थेट समीरशीच संपर्क साधला. या फोटो मागचा खरा किस्सा आणि खऱ्या मोमेंटबद्दल व्यक्त होत समीर म्हणाला, खरं तर तो फोटो सध्या व्हायरल झालाय, पण त्यामागे एक वेगळीच गोष्ट घडली आहे. खरं तर आम्ही सगळेच त्यांची भेट घेण्यासाठी गेलो. बच्चन यांना पाहून आम्ही सगळेच भारावलो होतो. मग मी त्यांच्याशी एका बाईटबद्दल बोलण्यासाठी पुढे सरसावलो. त्यावर ते म्हणाले, अरे आप, ते मला ओळखतात कारण ते कायम हास्य जत्रा पाहतात. त्यानंतर मी त्यांच्या पाया पडण्यासाठी पुढे होतो, तेच त्यांनी मला थांबवलं आणि ते म्हणाले, अरे आप मत, ये मैंने करना चाहिए, असं म्हणत ते खाली वाकले आणि तो क्षण टिपला गेला. खरं तर ते वंदन मला नव्हतंच, ते हास्य जत्रेसाठी होतं. ते माझ्यातल्या कलाकाराला होतं. ते पाहून मी काय बोलावं, कसं व्यक्त व्हावं कळलंच नाही. मी तर तो फोटो माझ्या पोस्टमध्येही शेअर केला नाही, कारण त्या फोटोबद्दल गैरसमज होऊ शकतात. पण तो कसा कुठून व्हायरल झाला माहीत नाही, पण खरं सांगू, माझ्यासाठी तो आयुष्यभरासाठी माझ्यासोबत कोरला गेलाय. त्यांनी जे केलं त्यामुळेच तर ते बच्चन आहेत. बिग बी अमिताभ यांच्याशी झालेली ही खास भेट आणि त्यासोबतची अविस्मरणीय मोमेंट नक्की समीरसाठी आयुष्यभराची ठेवण झाली आहे. पण हास्य जत्रा आणि समीर चौगुलेचे फॅन फक्त बच्चनच नाही आहेत, तर बॉलिवूडमधील अजून एक मोठं नावसुद्धा समीरचे मोठे फॅन आहेत. कोण आहे ते आणि काय म्हणणं आहे याबद्दल समीर चौगुलेचं, तुम्हीच ऐका. समीर दादा, बच्चन साहेबांबद्दलचं तर आम्हाला कळलं की तू खूप भरभरून बोललास आणि ती मानवंदना हास्य जत्रेला ही इतकं तू उत्तम ते मांडलंस. पण असंच काही दिवसांपूर्वी तुला असाच एक सरप्राईज कॉल आला होता आणि तो संजय लीला भंसाळींचा होता असं आम्हाला कळलंय, तर ते नेमकं काय होतं सांगशील का? काय नाही, म्हणजे आपले महेश लिमये म्हणून आपले डिरेक्टर आहेत फार मोठे, तर ते त्यांच्याकडे गेलेले होते संजय सरांकडे काही कामानिमित्त. तर तिथून मग त्यांनी लावला की तू आहेस का फ्री, 2 मिनिटं सगळी कामं बाजूला ठेव, एक खूप मोठे फॅन तुझ्याशी बोलतायत. आणि मग संजय सर आले भेटायला आणि माझ्यासाठी म्हणजे काय, म्हणजे काय, मी विश्वासच बसत नव्हतं. मी दमणलो होतो त्यावेळेला शूट करत होतो सगळे. तर मग ते म्हणाले की ते असे म्हणाले की लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मी आपिको देख रहा हूँ, और आपके स्किट्स देख रहा हूँ, आपके कर पाते हो छोटे छोटे. आणि त्यांनी मला काही काही स्किट्स सांगितले, म्हणजे एक यशाचा महामार्ग नावाचे एक जाऊया गप्पांच्या गावाचे स्किट होते, त्यांनी 10 वेळा बघितले आणि त्यांनी फार सुंदर कॉम्प्लिमेंट दिली की मैं चाहता हूँ की आप एक स्किट 2 बार करो, ताकि एक बार मग आपको देखे, एक बार विशाखा को देखे. तर ही विशाखासाठी सुद्धा खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. आणि तर मला असं वाटतं की ही ओव्हरऑल आमच्या हास्य जत्रेसाठी कॉम्प्लिमेंट आहे, की माझ्या एकट्यासाठी कॉम्प्लिमेंट नाहीये, कारण ते बघतायत आणि आमचे स्किट्स बघतायत, हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपला मराठी कार्यक्रम आज हिंदी लोकांपर्यंत सुद्धा पोहोचतोय आणि एवढ्या मोठ्या दिग्गज लोकांपर्यंत पोहोचतोय, याचा खरंच खूप आनंद आहे. त्यामुळे सचिन मोठे, सचिन गोस्वामी आणि चॅनल आमचं, त्यांचं सगळ्यांचेच आभार आहेत की हे दिवस आज आम्हाला त्या सगळ्या कार्यक्रमांनी दाखवले. थँक्यू सो मच समीर दादा आणि तुला ऑल द बेस्ट. समीर चौगुले सोबत घडलेले हे 2 मोमेंट किती खास आहेत हे काय वेगळं सांगायला नको, पण हे असे क्षणच प्रत्येक कलाकारासाठी पाठीवरची थाप ठरतात हे मात्र नक्की. समीर सोबत घडलेल्या या 2 मोमेंट्स तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनसुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल.